As in 2023, in this era, around 2,400 to 2,700 people asthma, cancer, diabetes और depression जैसी बीमारियों से लड़ने के लिए एक आंटी ने एक अपना स्टार्टअप शुरू किया है तो चलिए हम चलते हैं उनका स्टार्टअप देखने मैं तो बादलों से दूर जाऊंगी मैं तो अपना ही सुर पाऊंगी है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे जन्म के मैं भूल आऊंगी कैमरा टेस्टिंग 1 2 3 आवाज आ रही है आंटी रेडी हो चुकी है तो चले उनके बिजनेस के बारे में बात करते चले अब काफी है नमस्कार नमस्कार मी सौ दीपलक्ष्मी गजानन लाड आयुष्यामध्ये येणाऱ्या काही घडामोडी अशा आल्या की त्यामुळे हा बिझनेस मला सुरू करावा लागला मी सुरुवातीला यज्ञचिकित्सा करत होती यज्ञचिकित्सा अशा पद्धतीने म्हणजे ॲरोमाथेरपी राहते ती ॲरोमाथेरपी म्हणजे धुराच्या याच्यामध्ये पेशंटला बसवून त्याला यज्ञचिकित्सा त्याच्यावर केल्या जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जळ्याबुट्या राहतात हा धूर शरीरामध्ये प्रविष्ट केला जातो आणि त्यामधून आपल्याला वेगवेगळे आजार दुरुस्त केल्या जातात लोकांना आज वेळ नसल्यामुळे म्हणून मी तो अगरबत्ती फार्ममध्ये मी ते बनवलेले आहे 2013 माझे मिस्टर त्यांच्या उजव्या डोळ्यावर मेजर अटॅक आलेला होता आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमचा डोळा पूर्णपणे रेड झालेला आहे एक लेझर केलं मिस्टरांच्या डोळ्याचं आणि लेझर केल्यानंतर पण त्यांचा डोळा पूर्ववत झाला नाही न झाल्यामुळे डॉक्टर पुन्हा म्हणाले की तुमचा डोळा ऑलरेडी रेड झालेला आहे आता आम्ही काहीही करू शकत नाही मी यज्ञचिकित्सा त्यांच्यावर करायला लागले सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तर त्यांचा ऑलरेडी 6 महिन्यामध्ये पूर्ण डोळा पूर्ववत बरा झाला 9 वर्ष झाली दुसरी ही घटना म्हणजे माझ्या स्वतःसोबत अशी घडलेली आहे की 2014 माझ्यासोबत सर्वायकल प्रॉब्लेम्स माझी नर्वस सिस्टीम पूर्णतः बंद होण्यात आलेली होती आणि डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की या मॅडम 8 दिवसापर्यंतच जगतील तर समजा जगल्याच तर फक्त हा एवढा भाग हा फक्त जिवंत राहील हा पूर्ण डेड होऊन जाईल त्यांचा भाग स्वतःवर पण यज्ञचिकित्सा सुरुवात आणि 12 महिन्यापर्यंत मी स्वतःवरच ट्रीटमेंट घेते स्वतःच एक एक्झाम्पल लोकांसमोर म्हणजे देऊ इच्छिते की नाही माझ्या आयुष्यात जे घडलं ते दुसऱ्यांच्या आयुष्यात घडू नये म्हणून मग मी अगरबत्ती फॉर्म मध्ये हे असे प्रॉडक्ट बनवलेले आहेत चंदन आणि लॅव्हेंडर तर काकू आम्हाला माहित पडलं आहे की तुमच्या जे अगरबत्ती आहेत पेशंट्सवर खूप हेल्प करते तर तुम्ही सांगू शकता कोणत्या अगरबत्ती ही मनसंतुलन अगरबत्ती ही सगळ्यांवरच काम करते विशेषतः अस्थमावर ही अगरबत्ती काम करते आणि निघणारा धुरा ऑक्सिजन बेसमध्येच देतो तुम्हाला म्हणून त्याच्यामुळे अस्थमाच्या पेशंटला कोणत्याही श्वासाचा त्रास होत नाही ही आहे वात संतुलन तर त्याच्यावर ही अगरबत्ती काम करते मसल्स पेन जॉईंट्स पेन याच्यावर ही अशी अगरबत्ती पेनकिलर म्हणून अशी काम करते आणि त्यानंतर आहे शुगर संतुलन शुगर ची ही अगरबत्ती बंद खोलीत लावल्यानंतर त्यामुळे थकवा सुद्धा जाणवते आणि शुगर कंट्रोल करते ह्या तीनही अगरबत्ती बंद खोलीमध्ये ह्या लावायच्या आहेत औषधीचा निघणारा धूर आहे हा तुमच्या पर्यंतच हा पोहोचला पाहिजे 14 वर्षापासून जी यज्ञचिकित्सा मी रुग्णांवर करते तर त्यामध्ये मानसिक रुग्ण आणि वाताचे पेशंट हे बरेच मी दुरुस्त केलेले आहेत तर काकूजी प्रोडक्ट साठी जे रॉ मटेरियल्स लागते ते तुम्ही कुठून आणता या स्वतः बनवता तुम्ही हरिद्वार वरून याचे फॉर्म्युले बनतात किंवा आम्ही त्या औषधा बऱ्या कुठे जमापून आम्ही इथे असे कॅन्सर पर्यंत पण आपण औषधं देऊ शकतो कारण माझा बिझनेस नाही सोशल वर्क नाही यज्ञचिकित्सेविषयी अवेअर व्हायला पाहिजे जागरूक व्हायला पाहिजे हा माझा मोठा तर तुम्ही याच्यासाठी काय करता जे तुमचं मोठं व्हाय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कसं काम करता मी एक्झिबिशनसाठी करतो बचत गटाची जी फ्री मधले एक्झिबिशन असतं त्या मार्फत मी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो म्हणजे बाहेर कंट्रीज वगैरेमध्ये जाते का तुमच्या माझ्या बाहेर कंट्रीमध्ये अबुधाबीला गेलेले आहेत दुबईला गेलेले आहेत सिंगापूरला गेलेले आहेत युएसएला गेलेले आहेत अशा बरेच ठिकाणी माझ्या अगरबत्त्या गेलेल्या आहेत हे डिजिटल मार्केटिंग माझी डायरेक्ट लोकांपर्यंत सेवा घरापर्यंत मिळण्यासाठी मी प्रयत्नात आहे कारण जे औषधांमुळे जे साईड इफेक्ट नंतर शरीरावर दिसतात ते आपल्या औषधांमुळे दिसत तर ॲट लास्ट आता तुम्हाला समजायला तर काय मेसेज द्यायचं मला हाच मेसेज द्यायचा आहे माझ्या गुरुदेवांनी जे सांगितलेली यज्ञचिकित्सा आणि शिकवलेली जी यज्ञचिकित्सा मी घरोघरी पोहोचावी आणि गुरुदेवांची ही इच्छा होती की जसे ॲलोपॅथी होमिओपॅथीची जसे उघडलेले आहे तर तसे गल्लोगल्ली क्लिनिक यज्ञपॅथीचे पण उघडावे म्हणजे त्यामुळे काय होईल पृथ्वी पण स्वच्छ होईल वातावरण वातावरणाचे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण पण कमी होईल आणि सगळ्याकडे आल्हाददायी वातावरण आणि आनंदी वातावरण कारण रोगराई जर कमी होईल यज्ञामध्ये औषधी टाकल्यामुळे जी रोगराई कमी होईल त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण राहील हाच मी मेसेज समाजाला देऊ इच्छितो
ऐसी नई प्रकार की अगरबत्तियाँ हमने पहली बार देखी और सुनी हैं। हमें उनसे प्रेरणा लेनी चाहिए और उनके उद्योग को बढ़ाने में मदद करनी चाहिए।